नमस्कार, तंजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कांदा भजी। तर कांदा भजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये मध्यम आकाराचे 3 कांदे उभे बारीक चिरून घेतलेत। आणि त्यामध्ये साधारणतः 1 चमचा मीठ ॲड करून चांगलं मिक्स करून घेणार आहे ते मी हाताने। आणि मीठ मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवून साधारणतः 10 मिनटं ते साईडला ठेवून देणार आहे मी। आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिठामुळे कांद्याला पाणी सुटलं आहे। तर आता त्यामध्ये ओवा 2 चमचे, ओवा जास्त घालायचे त्याने टेस्ट खूप छान येते, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, हिंग चिमूटभर, लाल मिरची पावडर 2 चमचे आणि साधारणतः 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल। आणि 1/2 कप आहे ते बेसन पीठ, तर ते थोडं थोडं करून मिक्स करून घेते मी। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी थोडं थोडं ॲड करून ते चांगलं मिक्स करून घेणार आहे। आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर जर आवश्यक असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे। तर हे मिक्स करते मी, तर थोडंसं पाणी घ्यावं लागेल। तर मी 1/2 वाटी पाणी घेतलं आहे, तर ते पाणी थोडं थोडं करून ॲड करते आहे। तुम्ही बघू शकता, तर 1/2 वाटीमधलं साधारणतः 2 चमचे पाणी शिल्लक राहिले। तर पीठ मळून झालं आहे, त्यानंतर तेल तळण्यासाठी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी थोडंसं पीठ त्यामध्ये टाकून बघायचं आहे। तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यातलंच 2 चमचे जे गरम झालेलं तेल आहे ते पिठामध्ये मिक्स करून परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ते मिक्स करून झाल्यानंतर छोटी छोटी आकाराचे भजी तळून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण भजी करून घेतो आहे। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे ही, तुम्ही नक्की करून बघा। आणि मध्यम गॅसवर आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतून पण भाजले जातील। यामध्ये मी सोड्याचा वापर बिलकुल नाही केलेला, 2 चमचे गरम तेल टाकलेलं आहे त्यासाठी, फुगण्यासाठी, फुलण्यासाठी। तर सुंदर अप्रतिम अशी आपली कांदा भजी तयार आहे। टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, जेणेकरून जे तेल आहे ते ॲब्झॉर्ब होईल। आणि सुंदर अशी कांदा भजी, तळलेली मिरची आणि खोबऱ्याची चटणी सोबत सर्व करायचे आहेत। तर रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। थँक्यू।